शबरीमाला येथील अय्यप्पा मंदिरात सर्व वयोगटाच्या महिलांना प्रवेशासाठी दिलेली अनुमती या संदर्भातील निकालाच्या फेरविचारासाठी केलेल्या याचिकांवरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय पुन्हा लांबणीवर पडलाय. गुरुवारी फेरविचार याचिकांवरील सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाच्या 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठानं हे केलं आहे. त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाच्या 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडून यावर निर्णय होणार आहे. तसंच मंदिरातील महिलांचा प्रवेश कायम ठेवण्यात आला आहे. यावेळी महिलांना मिळणारा प्रवेश हा फक्त मंदिरापुरताच मर्यादित नसून यामध्ये मशिदी आणि पारशी प्रार्थना स्थळांचाही विचार करणं गरजेचं असल्याचं सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी म्हटलंय. दरम्यान शबरीमाला येथील अय्यप्पा मंदिरात 10 ते 50 वर्षे वयोगटातील महिलांना असलेली प्रवेशबंदी सुप्रीम कोर्टानं 28 सप्टेंबर 2018 रोजी रद्द केली होती. यानंतर या निर्णयाविरोधात 56 पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या प्रकरणावरील सुनावणीचा निकाल सुप्रीम कोर्टानं फेब्रुवारी महिन्यात राखून ठेवला होता. त्याचवेळी 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठामध्ये न्यायाधीश रंजन गोगोई, जस्टिस आर एफ नरीमन, जस्टिस ए एम खानविलकर, जस्टिस डी वाय चंद्रचूड आणि जस्टिस इंदू मल्होत्रा यांचा समावेश आहे.